एका मुलाची आणि त्याच्या वडिलांच्या नात्याची गोष्ट सांगणारा बापलोक हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. विशेष बाब म्हणजे विठ्ठलने वडिलांसोबत सिनेमा पाहिला, यावेळी त्याच्या वडिलांना बोलताना त्याच्या भावना अनावर झाल्या होत्या. चांगलं वाटतंय आता दादांना माहित आहे कसं वाटतंय. चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. स्टोरी चांगली आहे. चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. बापटे नाही नाही शांत शांत शांत. चांगलं आहे, मजा येते फिल्म बघताना आणि आपली माणसंच स्क्रीनवर दिसत आहे. लिखाणाची आणि अभिनय करण्याची जी मज्जा होती ती थिएटरमध्ये आता बघताना पण जाणवती आहे ती. आणि मला आशा आहे की आम्हाला जसं चित्रपट आवडतोय तसंच लोकांनाही आवडेल. दादा काय म्हणतो, बोला बोला तुम्ही. भारी वाटतंय, भारी वाटतंय, चांगलं वाटतंय. आपण एवढं मोठ्या स्क्रीनवरती बघताय, आपल्याच्या दोन भूमिका आहेत. होय होय. वडील म्हणून तुम्ही कसं आहे? काय नाही, बरं वाटतंय, चांगलं आहे, मुलगा चांगला आहे. तर अनेकांच्या आग्रहाखातर अभिनेत्री केतकी माटेगावकरने देखील हा चित्रपट पाहिला देखील आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या. खूप छान. आत्ता इंटरवल झालाय त्यामुळे अजून पुढचा सेकंड हाफ बघायची खूप उत्सुकता आहे. म्हणजे मी आणि माझ्या वडिलांबरोबर आले त्यामुळे बाप आणि वडिलां मुलाचं नातं इतकं गोड दाखवलंय आणि फार सुंदर दिग्दर्शन, अप्रतिम. सगळ्या दोन्ही सगळ्याच कलाकारांचं काम अप्रतिम आहे आणि शशांक शेंडे, विक्रम काळे. मला वाटतं मी आम्ही पहिल्यांदा मी त्यांचं काम बघते पण खूप सुंदर, मला मजा येते. आणि विजय शिंदेंचं प्रोडक्शन आहे त्यामुळे छान वाटतं. विजयजींनी खूप आग्रहाने बोलवलं आणि ते म्हणले होते की केतकी ही फिल्म बघच आणि वडिलांबरोबर बघ, त्यामुळे ह्याचा आनंद आहे. आणि काय, नागराज दादांनी प्रेझेंट केली ही फिल्म, त्यामुळे एक क्वालिटी आणि एक वेगळी फिल्म बघायला मिळणार आहे ह्याची खात्री होती. त्यामुळे सगळ्यांनी, मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की सगळ्यांनी ही फिल्म जरूर बघावी असं वाटतं. थिएटरमध्ये अत्यंत भारावलेलं वातावरण आहे कारण इतका साधा सुंदर प्रश्न खूप इंटरेस्टिंग मानलाय. म्हणजे मी नागराजचे खरं आभार मानेल की नागराज अशाच सिनेमांच्या पाठीशी उभा राहतो. कारण कसं आहे, अशा सिनेमांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ता म्हणून उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे विषय समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला वडिलांची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. म्हणजे सिनेमा पाहिल्यानंतर डायरेक्ट वडिलांना भेटायला जायचं, इतकं सुंदर वडील मुलाचं नातं त्यात व्यक्त केलंय. मकरण मानेला तर 100 पैकी 100 नाही, 100 पैकी 200 मार्क असं म्हटलं पाहिजे. शशांक हा आमचा आवडता नट आहे आणि तो का ताकदीचा नट आहे हे पाहताना कळतं. विठ्ठलने काय अप्रतिम काम केलंय, किती म्हणजे तरल नातं वडील मुलाचं त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळं बापलोकच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि मी प्रेक्षकांना विनंती करेल, व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवण्याच्या या काळात तुम्ही हा सिनेमा नक्की जाऊन पहा. घराघरात पत्रिका लग्नाची वाटायला जाणं हे नातेसंबंध जपणारं आणि माणसाला जवळून ओळखणारं साधन होतं. हा, त्यामुळं नक्की हा सिनेमा थिएटरमध्ये आहे तोपर्यंतच जाऊन पहा. असे सिनेमे थिएटरमध्येच बघितले पाहिजेत. दरम्यान या चित्रपटाबद्दल सामान्य प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न लेट्सअपने केलाय. खूप छान, खूप छान आहे मूवी. आणि म्हणजे याच्यातून इतकी रियालिटी दाखवली की हे सर्वांबाबतीत होतं, माझ्यासोबतही घडलंय. जेव्हा आपण काही गोष्टींना वडिलांना असं वागवतो बोलतो, मी पण खूप बोलून जाते, पण ते रिअलाईज होतं आहे मला आत्ता की बाप आपल्यासाठी काय करतो. आणि ते ह्या पिक्चरमधून अगदी सुंदर दाखवलं आहे. आणि आय होप की सगळ्यांना हा मूवी आवडला असेल, आवडणार आहे, आणि हा सगळ्यांनी मूवी पाहावा, माझी एवढीच इच्छा आहे. चित्रपट खूपच सुंदर आहे. बाप आणि मुलाचं नातं इतकं सुंदर रंगवलेलं आहे त्यांनी. म्हणजे एकमेकांची मतं पटत नाहीत पण प्रेम मात्र एकमेकांचं जबरदस्त दिसून येतं. बापले पिक्चर बघायला आलो आहे आम्ही सर्वजण. आत्ताचं इंटरवल झालेलं आहे पण एक वडील आणि मुलाचं नातं काय असतं, म्हणजे खरं ग्रामीण भागातलं जर बघितलं आणि वडील आणि मुलाचा जास्त संवादच नसतो, पण लग्नाच्या निमित्ताने का होईना त्या दोघांमध्ये काहीतरी संवाद होतो. पाहुणे रावळांकडे जाणं होतं, एक घरगुती थोडं काही त्यांच्या गोष्टी होतात, एकमेकांचा संवाद शेअरिंग होतं,
त्याच्यावरती पिक्चर आहे, खूप चांगला आहे. आताशी इंटरव्हल झालेला आहे, आता पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर बाकीचे आम्ही सांगूया कसं वाटतं. खूप सुंदर आहे आणि भावनिक आहे. आई बापाचं आणि मुलाचं प्रेम नातं दाखवलेलं आहे आणि सध्या जो बाई पण भारी देवा जो चालू आहे लेडीजवरती, पण हा बाप पण खरा खूपच सुंदर चित्रपट आहे आणि छान छान आहे. मुलाचं आणि वडिलांचं नातं कसं असायला पाहिजे सध्याच्या जनरेशनला, त्यांच्यासाठी खूप छान आहे. खूप छान.